तुळजाभवानी दर्शन मंडपाच्या वादावर अखेर पडदा पडलाय. दर्शन मंडप महाद्वार परिसरातच होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी आता दिली आहे. तुळजाभवानीच्या प्रारूप विकास आराखड्यात दर्शन मंडप हा घाटशीळ परिसरात होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पुजारी आणि व्यापाऱ्यांनी विरोध करत एक दिवसीय तुळजापूर बंदची हाकही दिली होती. तुळजाभवानी विकास आराखड्यासंदर्भात जनमत चाचणी घेण्यात आली होती. चाचणीच्या अभिप्रायाचं वाचन आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयाबाहेर केलं. साधारण 60% लोकांचं मत असं आहे की दर्शन मंडप हे महाद्वाराजवळ असावा आणि इतरांचं काही वेगवेगळं मत आहे. तर प्रारूप जो होता त्याच्यामध्ये आम्ही जे काही दाखवलेलं आहे ते निश्चितच अंतिम नव्हतं आणि आता अभ्यासांती निर्णय जो आहे तो फायनली घेतला जाईल. परंतु आज आपण निर्णय घेतलाय की महाद्वाराच्या जवळच दर्शन मंडप जो आहे तो घेतला जाणार. छत्रपतींचा विचार म्हणजे